बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. अनन्याचा भाऊ जसा आपला खरा भाऊ असतो की तो आपल्यावर चिडतो, आपल्या खोड्या काढतो, आपल्याला घालून पाडून बोलतो आणि मग कधी कधी अशा चुका करतो की ज्या आपल्याला लय लागतात, कधी कधी लागू शकतात. सो आणि मग पण शेवटी भाऊ भाऊ असतो. तर हा जो सगळा प्रवास आहे अनन्याचा बहीण म्हणून आणि अनन्याचा भाऊ म्हणून मी जे पात्र केलं आहे त्याचा, या सगळ्याची एक मस्त स्टोरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. अनेक याच्यात स्टोरीज आहेत अनन्यामध्ये. अनन्याची वेगवेगळी रिलेशनशिप जे आहेत, बाबाबरोबरचं एक वेगळं नातं आहे, भावाबरोबरचं वेगळं आहे, प्रियकराबरोबरचं एक वेगळं नातं आहे, मैत्रिणीबरोबरचं एक वेगळं नातं आहे. तर या सगळ्या नात्यांपेक्षा भावा बहिणीचं यातले जे रंग आहेत ते एकदम वेगळे आहेत. अतिशय मजा आली. ऋता काय किंवा या चित्रपटातले ऋचा असेल, योगेश सोमण सर असतील, हे सगळे नाटकातले लोक आहेत आणि अतिशय मेहनती लोक आहेत. आणि प्रताप स्वतः मी म्हटलं तसं की त्याने यावर नाटक केलं आहे म्हणून त्याचं असं अजिबात नव्हतं की आता मला सगळं आलं आहे, आता मी पिक्चर करून टाकतो. तर तोही तितकाच मेहनती आहे. त्यामुळे सगळ्यांनी खूप मजा तर केलीच, पण आपलं काम कसं सर्वोत्कृष्ट होईल याकडे सगळ्यांचा फोकस होता. त्यामुळे तुमच्यासमोर काहीतरी खरंच मनापासून चांगलं घेऊन यायची आमची सगळ्यांची टीमची इच्छा होती आणि सगळ्या टीमने त्यात जीव लावून काम केलं. मी अमोल भोर जो या चित्रपटाचा सहदिग्दर्शक आहे, तर माझ्या पहिल्या फिल्मचाही तो सहदिग्दर्शक होता, शिकारीचा. सो एक दिवस अमोलचा मला फोन आला आणि त्यावेळेस अनन्या नाटक खूप गाजत होतं. मी म्हटलं अरे वा, म्हटलं यातली पात्रं खूपच चांगली असणार. आणि त्यातून मी म्हटलं तसं की सरळसोट पात्र नसताना हे एक वेगळ्या वर्णाचं पात्र असल्यामुळे मी लगेचच हो म्हणालो. 22 जुलैपासनं अनन्या नावाचा आमचा सिनेमा प्रेक्षागृहात येतो आहे. आम्ही सगळ्यांनी खूप प्रेमाने बनवलेला सिनेमा आहे आणि तुम्हाला खूप आवडणार आहे याची मला खात्री आहे. त्यामुळे लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन अनन्या बघा. मराठी कट्ट्याच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या मनापासून शुभेच्छा.